नमस्कार. गर्भधारणा करण्याआधी बरेचसे कपल्स आमच्याकडे येतात आणि विचारतात की डॉक्टर, आता आम्हाला बाळ ठेवायचं आहे तर आम्ही काय काळजी घेतली पाहिजे, कुठले प्रिकॉशन्स आम्ही घेतले पाहिजे. सो अशा कपल्ससाठी हा व्हिडिओ आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल. आता हेल्दी लाईफस्टाईलमध्ये काय यायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप. झोप ही सगळ्यात महत्त्वाची आहे. रोज 8 तास झोप व्यवस्थित वेळेवर होणं गरजेचं आहे. साधारण रात्री 10 ते सकाळी 6 व्यवस्थित झोप होणं गरजेचं आहे, ही पहिली गोष्ट. दुसरं, नियमित व्यायाम. नियमित व्यायाममध्ये काय येणार की तुम्ही सकाळी उठलं ती तासभर तुमचं जॉगिंग करा, किंवा तुम्ही योगा करा, किंवा तुम्ही जिम करा, जे तुम्ही करत असाल ते तुम्ही कंटिन्यू करा. पण रेग्युलर एक्सरसाइज गरजेचं आहे. कमीत कमी आठवड्यातून 5 ते 6 दिवस हा नियमित व्यायाम होणं गरजेचं आहे. तिसरं, तुमचे जे जेवणाच्या वेळा आहेत त्या फिक्स पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यापासून दुपारी 2-3 वाजेपर्यंत काहीच खाल्लेलं नाही आहे, फक्त चहाच प्यायलेला आहे, तर ही हॅबिट चुकीची आहे. सकाळी उठल्यावरती तुम्ही ब्रेकफास्ट केलाच पाहिजे, मग दुपारी 1-2 वाजता तुम्ही जेवण केलंच पाहिजे, मग संध्याकाळी 7-8 वाजता तुम्ही रात्रीचं जेवण घेतलंच पाहिजे. सो ह्या वेळा तुम्ही मेंटेन केल्या पाहिजेत. आणि जेवणामध्ये घरी बनवलेलं ताजं अन्न असणं फार गरजेचं आहे. म्हणजे सकाळी पण बाहेर खाताय, दुपारी पण बाहेर खाताय, रात्रीच फक्त घरी जेवताय असं न करता दुपारी डबा घेऊन जाणे घरचा बनवलेला आणि तो खाणे, सकाळीसुद्धा घरी उठल्या ब्रेकफास्ट करणे आणि रात्री घरी बनवलेलं ताजं अन्न खाणे, ह्या जर तुम्ही फॉलो केल्यात गोष्टी तर डेफिनेटली प्रेग्नन्सीमध्ये मदत होणार आहे. चौथी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे की ॲडिक्शन्स. आत्ताच्या सध्याच्या काळामध्ये जर बघितलं तर 100 पैकी मी म्हणेन ऑलमोस्ट 90% लोकांना काही ना काही ॲडिक्शन आहेच आहे. काहींना स्मोकिंग आहे, काहींना अल्कोहोलचं आहे, काहींना रात्र 12, 1-1, 2-2 वाजेपर्यंत मोबाईलचं ॲडिक्शन आहे. म्हणजे लोक 2-2 वाजेपर्यंत मोबाईलवरती गेम्स खेळत बसतात किंवा काहीतरी दुसराच व्हिडिओ बघत बसतात, पिक्चर बघत बसतात. तो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या ॲडिक्शन्समध्ये येतात. सो तुम्हाला रात्री 10 झोपायलाच पाहिजे, सकाळी 6-7 वाजेपर्यंत उठायलाच पाहिजे, मोबाईलचा टाईम रेस्ट्रिक्ट करायलाच पाहिजे. स्मोकिंग, अल्कोहोल जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर पूर्णपणे बंद केलं गेलं पाहिजे. ऑकेजनल अल्कोहोल इज ओके, पण स्मोकिंग तर 100% बंद करायला पाहिजे. अजून दुसरे काही टोबॅकोचे ॲडिक्शन्स, तंबाखू, गुटखा जे असेल तर ते बंद करायला पाहिजे. सो हेल्दी लाईफस्टाईल, वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर जेवणे, घरगुती जेवण करणे, जंक फूड अवॉइड करणे आणि ॲडिक्शन्सपासून लांब राहणे, ह्या गोष्टी जर आपण केल्या तर डेफिनेटली आपल्याला चांगला रिझल्ट येईल आणि लवकरात लवकर रिझल्ट येईल. धन्यवाद. नमस्कार. आत्ताच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट करून सांगा. ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरी काही माहिती हवी असेल किंवा दुसरा कुठला व्हिडिओ करून हवा असेल तर ते खालच्या कमेंटमध्ये तुम्ही पोस्ट करा. डेफिनेटली आमच्या नेक्स्ट व्हिडिओ सिरीजमध्ये आम्ही तो व्हिडिओ पोस्ट करू. आणि तुम्हाला अजून जर कुठली माहिती हवी असेल किंवा काय हवं असेल तर खालच्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.